आता आपण आपला आजचा मुख्य विषय जो आहे तो उन्हाळी मूग व्यवस्थापन जे आहे त्याच्यावर येऊ. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, काही शेतकऱ्यांच्या कापस उपटणं चालू आहे, काहींची तूर काढणं चालू आहे, 8-10 दिवसात 15 दिवसात शेत तयार होऊ शकतं. काही शेतकऱ्यांना भुईमूग पेरायची इच्छा होती, सोयाबीन पेरायची इच्छा होती, ज्वारी पेरायची इच्छा होती, आता थोडासा उशीर झालाय. तर आता पर्याय तीळ आणि मुगाचा आहे. तिळाबद्दल आपण लाईव्ह मागच्या वेळेस घेतलं. मुगाबद्दल जी माहिती आहे उन्हाळी मुगामध्ये, यामध्ये लवकर येणारी व जास्त उत्पादन देणारी ते म्हणजे उन्हाळी मूग व उन्हाळी बाजरी. उन्हाळी मुगामध्ये उन्हाळी मुग हा 60-65 दिवसात येतो, कमी पाण्यात येतो, लवकर येणारं पीक आहे, उशिरा पेरणी केली तरी चालते, त्यामुळं एक पर्यायी पीक. फक्त या पिकामध्ये मुळावर गाठी असल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून ठेवते, पानं जमिनीतच गाडल्यामुळं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढायला सुद्धा तिथे मुगाचं पीक घेतल्यामुळं मदत होते. याच्यामध्ये फक्त उन्हाळी मुगामध्ये व्हायरसचं प्रमाण थोडस जास्त असते. लीफ रिंकल व्हायरस आणि येलो मोझॅक, येलो बीन मोझॅक हे दोन्ही व्हायरस तिथे जास्त येऊ शकतात. त्यामुळं या व्हायरसची काळजी घेणारे शेतकरी असतील, कंट्रोल करणारे, रस शोषण करणाऱ्या किडीला जर आपण नियमित फवारे घेऊन कंट्रोल करत असला किंवा व्हायरसग्रस्त पानं दिसल्याबरोबर झाडं उपटू शकत असाल तर आपण उन्हाळी मुगाचा विचार करू शकतो. तर मध्यम मध्यम भारी किंवा भारी जमिनीची निवड करावी, 54-65 क्षारयुक्त जमीन टाळावी. बियाण्याचं प्रमाण आपण तसं खरीपामध्ये मूग 5 किलो एकरी पेरतो, पण इथं झाडाची संख्या थोडीशी वाढवावी लागते, त्यामुळे 7 किलो बियाणे एकरी तुम्ही वापर करावा. ओळीतील अंतर मध्यम जमिनीत 22.5 सेंटीमीटर, भारी जमिनीत 30 सेंटीमीटर, म्हणजे 1 फुटाचं अंतर ठेवायचं, आणि त्यामुळे 2 ओळीत 1 फुटाचं अंतर आणि 2 झाडांमध्ये 10 सेंटीमीटरचं अंतर सोडून अशी पेरणी करायची, दाट पेरणी करायची. एकरी 6-7 किलो बियाणं आपलं पडलं पाहिजे. या पिकाला 21-25 सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं, 30-35 तापमान हे पीक चांगलं येतं 30-35 मध्ये, आणि 35 पुढे गेल्यानंतर थोड्याशा परत अडचणी यायला लागतात. त्यामुळे त्याचा पेरणीचा कालावधी जो आहे म्हणजे 20 डिग्रीच्या वरती गेल्यानंतर पेरणी लगेच करू शकता तुम्ही, आणि त्याचं फुलाचं शेंगात रूपांतर हे 35-38 डिग्री होईपर्यंत जर फुलाचं रूपांतर शेंगात झालं तर आपण जिंकलो. खरीपाच्या तुलनेत उन्हाळी हवामान असल्यामुळे कीड व रोग कमी, मात्र व्हायरस लिपकल व्हायरस व येलो मोझॅकचा प्रादुर्भाव याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पूर्व मशागत आपण रबी पीक काढल्यानंतर चांगली नांगरटी करून वखरणी करून भुसभुशीत करा जमीन. पेरणीसाठी योग्य अंतरावर सरी किंवा सरी वरंबा करून शेत बांधणी करावी. त्याला सरी वरंबा पद्धत जी आहे म्हणजे सऱ्या पाडून घ्यायच्या 1-1 फुटाच्या आणि एका बगेला जे आहे एक म्हणजे सरीच्या मध्यभागी जे आहे ते त्याची लागवड करायची. किंवा पेरणी जर करायची असेल तर मग BBF पद्धतीनं 5 तास पेरल्यानंतर 6 तास तिथं सरी पडली पाहिजे, अशी BBF पद्धतीनं पेरणी जर केली तर फायद्याचं आहे. पेरणीची वेळ किमान तापमान सातत्यानं कमी जास्त असल्यास 20 सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान, लवकर थंडीमुळे उशीर उगवण होते हा, तर 20 डिग्री सेल्सिअस जे आहे याच्या वरती तापमान गेलं की लगेच तुम्ही पेरणी करू शकता. काही शेतकरी घाई करतात, गडबड करतात. मूग हे पीक 65-65 दिवसाचं पीक आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला फार महत्व असतं. मग थंडी जर जास्त असेल किंवा 20 डिग्री सेल्सिअसच्या कमी तापमान असेल तर उगवण शक्ती थोडी लेट होते आणि लेट उगवण जर झाली तर ते पीक चांगलं वाढत नाही. सुरुवातीची वाढ जी आहे जर थंडीत आली किंवा लेट उगवण झाली तर वाढ सुरुवातीची चांगली होत नाही. त्यामुळे साधारणतः 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा वरती तापमान गेल्यानंतर मग तुम्ही या उन्हाळी मुगाची पेरणी करू शकता. लवकर थंडीमुळे उशिरा उगवण होते, लवकर घालत उशिरा पेरणीमुळे मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता येते. त्यामुळे योग्य वेळ पेरणीची साधारणतः 20 फेब्रुवारीच्या दरम्यान, 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी किंवा पहिला आठवडा मार्चचा पहिला आठवड्यापर्यंत सुद्धा आपण उन्हाळी मुगाची पेरणी करू शकता. पहिल्या आठवड्याच्या नंतर जाऊ नका, नंतर तापमान जास्त वाढलं तरी सुद्धा आपल्याला उत्पादन येत नाही. त्यामुळं साधारणतः 20 फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत मार्चच्या आपण मुगाची पेरणी, उन्हाळी मुगाची पेरणी करू शकतो. वाणांची निवड इथे बघा, खरीपामध्ये जे वाण चालतात ते तुमचे उन्हाळी मध्ये चालत नाही. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये
उन्हाळी मुगाचं फार मोठं क्षेत्र नाही, काही शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असते, मग कुठलं तरी पीक घ्यायचं तर हे पीक चांगलं आहे, कमी पाण्यात येतं, लवकर येतं, बेवड चांगला होतो, याच्यामुळं याला खर्च सुद्धा जास्त नाही, त्यामुळं काही शेतकरी या पिकाकडं आकर्षित होतात. सूर्यप्रकाशाला असंवेदनशील मान लावावे. मग ते कोणते विद्यापीठाचे जर पाहिले आपण तर S8 नावाचं एक आहे, वैभव आहे, PKV ग्रीन गोल्ड आहे, फुले M2 आहे, उषा 93-21, सम्राट दुर्गा, हे झाले विद्यापीठाचे वाणं. पण हे किती प्रमाणात तुम्हाला बाजारात भेटतील याच्याबद्दल थोडी शंका आहे. मग जे खाजगी कंपन्यांचे जाती आहेत त्यामध्ये हल्दीघाटी हे एक बऱ्यापैकी सगळीकडे चालणारं आखूड शेंगाचं वाण आहे. याच्या शेंगा लांब नसतात, आखूड असतात, पण शेंगाची संख्या जास्त असते. हल्दीघाटी 668, अवस्ती 668, गोल्ड 50 आणि निर्मल सीडचा, ग्रीन गोल्ड सीडचा सुद्धा गोल्ड 50 नावाचा, आणि निर्मल सीडचा मला नंबर आठवत नाही, निर्मलचा सुद्धा 851 की काय अशी एक जात आहे या खाजगी कंपन्यांच्या. मात्र हल्दीघाटी, अवस्थी ह्या जास्त प्रमाणात जास्त क्षेत्रावर लागल्या जाणाऱ्या जाती आहेत. तर या जातींचा उपयोग आपण करू शकतो. बीज प्रक्रिया याला रिहांश आणि ट्रायकोबुस DX हे दोन्ही लावा. साधारणतः 5 मिली रिहांश, ट्रायकोबुस DX 5 ग्रॅम आणि 5 मिली पाणी असं एकत्र, 15 मिलीचं द्रावण एकत्रच करू शकता तुम्ही. रिहांश सोबत ट्रायकोबुस DX सोबतच घेऊ शकता. ती जैविक बुरशी आहे, हे रासायनिक कीटकनाशक आहे, त्यामुळे हे त्याला मारत नाही, त्याची चिंता तुम्ही करू नका. जैविक बुरशीनाशकाला रासायनिक बुरशीनाशक मारू शकतो, रासायनिक कीटकनाशक मारत नाही. त्यामुळे ट्रायकोबुस DX 5 ग्रॅम, त्यात 5 मिली पाणी टाका, 5 मिली रिहांश टाका, ते एकत्र करा आणि 1 किलो बियाण्याला तुम्ही लावू शकता. समजा ट्रायकोबुस DX जर मिळालंच नाही तर मग तुम्ही तिथं पिक्सल जे आहे, पिक्सल आपलं थायफेनॉट मिथाईल, हे 3 ग्रॅम प्रति किलो वापरू शकता. आणि त्याच्यानंतर जर लावायचं झालं तर रायझोबियम PSB किंवा PBoost DX किंवा NPK DX जे आहे ते 5 ग्रॅम प्रति किलो आपण लावू शकतो. ही झाली बीज प्रक्रिया. मात्र बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नका, कारण मुगावर सुरुवातीला 25 दिवसापर्यंत जी रस शोषण करणारी कीड येते तिच्या नियंत्रणासाठी, जमिनीतल्या काही उपद्रवी किडींच्या नियंत्रणासाठी, खोडमाशीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला रिहांश खूप चांगलं काम करेल. ट्रायकोबुस्ट हे जमिनीतल्या विविध बुरशीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला काम करेल, त्यामुळं बीज प्रक्रिया अवश्य करा. तणनाशक जे आहेत, आपण जे तणनाशक साधारणतः सोयाबीन मध्ये वापरतो, जसं पेरणी झाल्याबरोबर 72 तासाच्या आत आपण स्ट्रॉंग आर्म वापरतो, सोयाबीनसाठी त्याचा डोस आहे 12.4 ग्रॅम प्रति एकर. मात्र मुगाला त्याचा डोस हा 12.4 ग्रॅम 1/4 एकरात वापरावा लागेल, त्याला 25% डोस त्याचा कमी करावा लागेल. सोयाबीनपेक्षा 25% प्रमाण तणनाशकाचं कमी केलं तर, नाही तर तेवढं प्रमाण वापरलं तर मूग जळू शकतो. त्यामुळं पेरणीपूर्वीचं तणनाशक वापरायचं असेल तर 12.4 ग्रॅमची पाऊस जी आहे, पुढी जी आहे ती 1/4 एकरात वापरा. नाही तर उगवण पश्चात जर तणनाशक वापरायचं असेल तर आपलं परशूट आहे 250 मिली प्रति एकर, किंवा शाखेत आहे 550 मिली प्रति एकर, 150 ते 200 लिटर पाणी तणनाशकासाठी जमिनीत चांगला ओलावा असताना वापरायचे. तण नियंत्रण हे तुम्ही तणनाशकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मुगामध्ये करू शकता. सोयाबीनचेच तणनाशक जे सांगितले मी, त्याचा फक्त डोस कमी करायचा, किंवा 1 एकराचा डोस आपण मुगामध्ये 1/4 एकराला वापरायचा आहे. खतामध्ये लवकर उपलब्ध होणारं 20/20/13 किंवा 24/24/08 हे एकरी एक बॅग द्या, आणि त्याच्यासोबत RYZER-G जे आहे, RYZER-G 5 ते 10 किलो, शक्य झालं तर 5 ते 10 किलो RYZER-G या खतासोबत मिक्स करून देऊ शकता. आता किडींमध्ये मावा आणि पांढरी माशी ही रस शोषण करणारी किड आहे, आणि याच्याच सोबत आळीमध्ये केसळ आळी, पानं खाणारी आळी, शेंगा पोखणारी आळी हे आळ्या आहेत, आणि रोगांमध्ये दहिया, मुगावर प्रामुख्यानं दहिया, पांढरी पानं जे होतात त्याचं नाव आहे दहिया. व्हायरस जो आहे लिपकल व्हायरस आणि येलो मोस आहे. लिपकल व्हायरस कसा असतो, बेंडक्या ज्याला आपण म्हणतो, त्याचे पानं आबडदोबड होतात, त्याच्या पानावर असे फोडं फोडं आल्यासारखे अनइव्हन पान दिसते, आबडदोबड पान दिसते, शेंड्याचं पान हे वाकडं तिकडं होते, त्याला कर्लिंग म्हणजे ओळ्या पडल्यासारख्या ते होते. आणि येलो मोजॅक तर आपल्याला माहितीच आहे,
शिरा हिरव्या राहतात बाकी पान पिवळं पडतं, असं झाड दिसल्याबरोबर उपटून टाकणे, जर तुम्ही उशीर केला झाड उपटायला तर मग खूप मोठ्या प्रमाणात तो रोग वाढतो. आणि झाड एका दिवसात उपटून जमणार नाही, उपटल्यानंतर त्या झाडावर बसलेली किडी ज्या ज्या झाडावर बसते ते पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पिवळे दिसतील. तसे पिवळे झालेले झाड पटापट उपटत चालणे हा एक उपाय आहे. आणि रेग्युलर फवारणी, रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण नियमित जर फवारणी केली तर या व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे ते व्हायरसला वाढवण्याचं काम रस शोषण करणारी कीड करते, तिला जर नियंत्रित केलं तर आपण इथे पीक संरक्षणामध्ये व्हायरस पासून तर वाचू शकतो. आणि रस शोषण करणारी कीड आणि आळी हिला कंट्रोल करणं काही फार कठीण नाहीये. आणि त्यासाठी फवारणी व्यवस्थापन जे आहे हे शेड्यूल थोडस सिस्टमॅटिक बरोबर जसं आहे तसं जर पाळलं तर नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. पहिली फवारणी वाढीच्या अवस्थामध्ये म्हणजे 20 ते 25 दिवसा दरम्यान करा. याच्यामध्ये डिझायर घ्या, डायमेथ्रेड 30 मिली. याच्यामुळं रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण कमी पैशात स्वस्तात होईल. याच्यासोबत टॉपअप घ्या किंवा रिफ्रेश घ्या 40 मिली. त्यामुळे चांगली वाढ सुदृढ वाढ होईल, फांद्याची संख्या वाढेल आणि 19 19 19 100 ग्रॅम घ्या. हा झाला पहिला फवारा रस शोषण करणारी कीड, तेव्हा आळी काही फारशी नसते. दुसरी फवारणीमध्ये आपल्याला आळी सुद्धा काही प्रमाणात आणि रस शोषण करणारी कीड सुद्धा असते, त्यामुळे पांडा सुपर 30 मिली किंवा रेज 15 मिली इथं तुम्ही घेऊ शकता. फुलाला सुरुवात झालेली असेल, काही मोठ्या प्रमाणात फुलं लागली असतील त्यासाठी झेप 15 मिली आणि 12 61 100 ग्रॅम आणि बुरशीनाशकामध्ये विसल्प 40 ग्रॅम इथं घेऊ शकता. हा झाला दुसरा फवारा. आणि तिसरा फवारा पेरणीपासून साधारणतः 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान शेंगा पक्व झाल्यानंतर तिथे सरेंडर किंवा पांडा सुपर जर आळी प्रमाण जास्त असेल तर इमान तिथे घेऊ शकता तुम्ही. भरारी 7 मिली दाण्याचा आकार वजन वाढण्यासाठी आणि बिग बी 100 ग्रॅम तिथे घेऊ शकता तुम्ही. बुरशीनाशकामध्ये सुखई 30 मिली प्रतिपंप. हे जर शेड्यूल व्यवस्थित पाळलं तर याच्यामध्ये व्हायरसला नियंत्रण करण्यासाठी रसशोषक किडीचा विचार केलेला आहे, याला आळीच्या नियंत्रणासाठी आळीनाशकाचा विचार केलेला आहे, याला दह्या येऊ नये त्यासाठी बुरशीनाशकाचा विचार केलेला आहे. त्या त्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेला मध्ये त्याला चांगलं पीक यावं किंवा त्याची वाढ चांगली व्हावी किंवा फुलं जास्त लागावेत, दाणा चांगला भरावा यासाठी संजीवकाचा सुद्धा विचार केलेला आहे. त्यामुळे हे फवारणी व्यवस्थापन मुगाला आपल्याला फार उपयोगी ठरेल. तर हे झालं मंडई मुगाबद्दल. अजून काही महत्वाचे, काढणी अगोदर 15-10 जमिनीच्या याच्यानुसार 10-15 दिवस आधी पाणी तोडा. शेंगा तोडणी करून चांगल्या वाळवा, तोडणीनंतर पीक रोटावेटरने शेतातच गाडा. कारण याचे जे काही अवशेष आहे पिकाचे अवशेष जर तुम्ही जमिनीतच गाडले तर लगेच कुजून जाणार ते. 8-15 दिवसामध्ये ते मुगाच्या फांद्या पानं वगैरे सगळं कुजून जातं, त्याला काही काडी कचरं वेचायचं जमा करायचं ती गरज नाही. लगेच रोटा त्याला शेंगा तोडून घेतले की रोटा करून त्याला जमिनीत गाडा, त्याचं हिरवळीचं खत सुद्धा काही प्रमाणात आपल्याला मिळू शकतं.